नमस्कार, मी अर्चना केतकर आज वैशाख शुक्ल अष्टमी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। सर्वोच्च न्यायालयाद्वारा घाई गडबडीत समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली जाऊ नये, समाजातील विविध स्तरातील नागरिकांकडून निवेदन। राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्र प्रदर्शनाचं आयोजन आणि जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरू। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरू झाली असून त्यासाठी लागणारी रासायनिक खतं, बी बियाणं आणि कीटकनाशक या निविष्ठा शेती आणि शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत। जिल्ह्यात भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 55,000 हेक्टर एवढं आहे, तसंच एकूण खरीपाखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे 65,000 हेक्टर एवढं आहे। जिल्ह्यासाठी भात बियाण्यांची गरज 22,000 क्विंटल एवढी असून 55% बियाणे बदल अपेक्षित धरून शासनाकडे 12,000 क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे। त्यामध्ये सुधारित आणि संकरित वाणांचा समावेश आहे। भात बियाण्यांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आणि विविध खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत होतो। त्याचप्रमाणे 11,390 मेट्रिक टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली असून जिल्ह्यासाठी 10,520 मेट्रिक टन खतांचा साठा मंजूर झाला आहे। आज अखेर जिल्ह्यात 2,000 मेट्रिक टन खतं उपलब्ध आहेत। खतांची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेण्यात येते आहे। त्याचप्रमाणे 20,000 ते 25,000 लिटर विविध कीटकनाशके आणि बुरशीनाशकांची मागणी करण्यात आली आहे। खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाचा कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, विविध यंत्रणा समन्वयाने काम करणार आहेत। रासायनिक खते, बी बियाणे आणि कीटकनाशके यांचा काळा बाजार, साठेबाजी यांना आळा घालण्यासाठी तसंच कृषी केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्र प्रदर्शनाचं आयोजन राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलं होतं। धनुष्यबाण न घेता भाऊ, पत्नी, भक्त आणि अनुयायांच्या सान्निध्यात रममाण झालेल्या श्रीरामांची विविध रूपे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना पाहता आली। या चित्र प्रदर्शनाचं अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं। रामाच्या अनेक गोष्टी या प्रदर्शनात मांडल्या आल्या आहेत। प्रभू रामांची विविध रूप, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, समूह शक्तीच्या जोरावर सेतू बांधणारा, अधर्माचा नाश करणारा, रावणाचा वध करून लंका जिंकल्यानंतरही तेथील जनतेला म्हणजेच भूमिपुत्रांना राज्य करता यावं यासाठी विभीषणाला राज्य प्रदान करणारे प्रभू श्रीराम आहेत। या विविध रूपातील राम जनतेला आवडत असतो असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितलं। गुन्हे दाखल केले जात असल्याबाबत विचारले असता आपण एखादे विधान केले तर माझ्या विरुद्ध आंदोलन करणारी लॉबी कामाला लागते, त्यामुळे आगामी काही दिवसात आपणावर 100 FIR दाखल होतील, पण आपण लढायचे आहे असेही ते म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून श्रीराम या मुद्द्यावर वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। या वादाला उत्तर देण्यासाठी हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। या प्रदर्शनात सीता स्वयंवर, पित्याचे आदेश करणारे, पालन करणारे श्रीराम, शबरीची बोरं खाणारे श्रीराम, भरताला दिशा देणारे राम, पत्नी हट्ट पुरवणारे श्रीराम, विनम्रता धारण करणारे राम, विभीषणाला मार्गदर्शन करणारे राम, रामसेतू उभारणारे, जटायूला मायेने गोंजारून काळजी वाहणारे राम, सीतेच्या अग्निपरीक्षेदरम्यान व्याकुळ झालेले श्रीराम अशा विविध रूपांचं दर्शन या चित्र प्रदर्शनातून घडवण्यात आलं आहे।
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाइव स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाइव स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण सारे नाचू गाऊया आणि आपले खेळ खेळूया या शीर्षका अंतर्गत आनंद पथ रस्ता आरोग्याचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। कोरोना महामारीनंतर संपूर्ण जग थांबलं, अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, यावर उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका, ठाणे पोलीस आयुक्तालय आणि माजी परिवहन समिती सदस्य राजेश मोरे, माजी नगरसेविका रुचिता राजेश मोरे यांच्या संकल्पनेतून आनंद पथ रस्ता आरोग्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलाय। यंदाच या उपक्रमाचं दुसरं वर्ष असून ठाण्यातील 5 पखाडी सर्व्हिस रोड आणि शेजारी असलेल्या उद्यानामध्ये दर रविवारी पहाटेपासून हा उपक्रम होणार आहे। यामध्ये विविध खेळ, साहित्य, कला, गायन, वादन असे विविध प्रकार सादर करण्यात येणार असून अधिक संस्था, ड्रम सर्कल, जिम्नॅस्टिक पंचा लढवणे, शिवकालीन स्केचिंग, दोरीच्या उड्या, मल्लखांब, क्रॉसफिट, मातीकाम, नृत्य होणार आहेत। तसेच येऊर गावातील काही तरुण भोवरा, लगोरी, लेझीमही सादर करणार आहेत। यामध्ये नागरिकांना देखील सहभाग घेता येईल। या उपक्रमाचं उद्घाटन पोलीस आयुक्त जगजीत सिंग यांच्या हस्ते होणार आहे। बसचा ब्रेकफेल होऊन थेट सोसायटीची संरक्षण भिंत तोडून गाड्यांवर कोसळल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हिल परिसरात घडली असून या दुर्घटनेत चालक किरकोळ जखमी झाला आहे। सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र बसचे ब्रेकफेल झाल्याने हा अपघात झाला असून सोसायटीमधील 2-3 गाड्यांचं नुकसान झालंय। दरम्यान गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते। संध्याकाळी गोदरेज हिलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आली। खाली येत असताना अचानक बसचं नियंत्रण सुटलं आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षण भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली। सध्या घटनास्थळी खडकपाडा येथील पोलीस दाखल झाले असून नेमकं काय कारण आहे याचा शोध घेत आहेत। सर्वोच्च न्यायालयाद्वारा घाई गडबडीत समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली जाऊ नये यासाठी समाजातील विविध स्तरातील नागरिकांकडून विविध ठिकाणच्या जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना सविनय निवेदन दिलं गेलं। ठाणे, कल्याण, डोंबिवली, कर्जत, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी, मुलुंड अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वाक्षरी मोहीम राबवून या कामी पुढाकार घेतला। एकूण 31 निवेदनांवर 3,846 नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या। कायदे करण्याचे काम न्यायालयाच्या नव्हे तर संसदेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने याविषयीची तातडीची सुनावणी न करता या विषयावर सर्व हितैषी व्यक्ती, संस्था, समाजातील विविध घटक, तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून मगच योग्य ती कायदेशीर कारवाई संसदेच्या द्वारा केली जावी यासाठी हे निवेदन दिलं गेलं। इतर अनेक खटले न्यायालयात प्रलंबित असताना समलिंगी विवाहासारख्या एका अतिसंवेदनशील मुद्द्यावर न्यायालयाचा वेळ अकारण खर्ची पडत आहे हे अयोग्य आहे। त्यामुळे समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडा जाण्याची शक्यता निर्माण होत आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलं। भारतात विवाह संस्थेला अतिशय महत्व आहे। भारतीय संस्कृती सभ्यतेवर पूर्वीपासून अनेक आक्रमण होऊनही ती चिरंतन टिकून राहण्यामध्ये भक्कम विवाह संस्था हे एक महत्वाचं कारण आहे।
त्यामुळे या संदर्भातील कोणतेही बदल योग्य कायदेशीर निर्णय प्रक्रिया राबवून सारासार विचार घेऊनच केले जावेत अशी मागणी या निवेदनातून केली गेली. जिल्ह्यात 111 नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात 746 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाण्यात 46 नवीन रुग्ण आढळले. सध्या 326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये 6 नवीन रुग्ण आढळले. सध्या 47 रुग्ण उपचार घेत आहेत. आणि ठाणे ग्रामीणमध्ये 5 नवीन रुग्ण आढळले तर 32 रुग्ण उपचार घेत आहेत. श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सर्वोच्च न्यायालयाद्वारा घाई गडबडीत समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता दिली जाऊ नये. समाजातील विविध स्तरातील नागरिकांकडून निवेदन. राज राजापूरकर प्रतिष्ठानच्या वतीने कुटुंबवत्सल राम या संकल्पनेवर चित्र प्रदर्शनाचं आयोजन. आणि जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरू. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.